सुंदरवनच्या जंगलात शेरखानचे राज्य होते. जंगलातील सर्व छोटे पशुपक्षी सर्व त्याचा मान राखायचे. राजा शेरखान पण आपल्या प्रजेवर मुलांसारखे प्रेम करीत होता. शेरखान फार दयाळू व प्रेमळ राजा होता, त्यामुळे प्रजा त्याच्यावर फार प्रसन्न राहायची. एक दिवस मैना महाराजांच्या दरबारात येते व त्यांना विनंती करू लागते. महाराजांचा विजय असो, मी फार संकटात आहे, महाराज माझी मदत करा. मैना, तू शेरखानच्या दरबारात आली आहेस, मी इथे असताना तुला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये, बोल काय गोष्ट आहे. महाराज, तुम्हाला तर माहितच आहे माझे आंब्याची बाग आहे, दर वर्षी पिकाचा एक चौथा हिस्सा करांच्या रूपात देत असते, पण या वर्षी एवढे मोठे वादळ आले आहे, वादळ आले कि झाडावर फळे नावालाच उरले आहे. तुम्ही जर माझा कर माफ केला तर तुमची फार कृपा होईल. आम्ही आमच्या प्रजेच्या त्रासाला समजू शकतो, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये, जा तुझा कर माफ झाला. शेरखानचा मंत्री भोलू फार परेशान होऊन, अरे महाराज, हे तुम्ही काय करून टाकलं, आता या मैनासारखं सर्व पक्षी आपला आपला कर माफ करायसाठी इथे येऊन जातील. आपण जर अशाच पद्धतीने सर्वांचा कर माफ करू ना, तर जंगलाची अर्थव्यवस्था ठप्प होऊन जाईल. तू काळजी नको करू भोलू, आम्ही काही ना काहीतरी उपाय विचार करतो. मंत्री भोलूच्या म्हणण्याला महाराज शेरखान फार व्यवस्थित ओळखत होता, पण तो कुठल्याही पशु पक्षाला असे दुखात ठेवू शकत नव्हता. यामुळे जंगलातील बेपटरीवर आलेली अर्थव्यवस्था वळणावर आणण्यासाठी महाराज एक उपाय सुचवतात. मंत्री भोलू, जा जाऊन बल्लू माकडाला संदेश पोहोचवा की महाराज ने त्याची आठवण काढली आहे. बल्लू माकड जंगलातील नामी व्यापाऱ्या पशुमधील एक होता. त्याचे गावापासून तर शहरातील जंगलापर्यंत वेगवेगळे व्यवसाय होते. जसा त्याला महाराज शिरसिंगचा निरोप मिळाला, तो लगेच भेटण्यासाठी दरबारात पोहोचला. महाराजचा विजय असो, महाराज तुम्ही माझी आठवण काढली, पण माझा मुलगा बंटूने तर कर वेळेत जमा केला ना तुमच्याकडे. अरे बल्लू, तुझ्या पोराने तर कर वेळेच्या आधीच जमा करून टाकला होता, ती गोष्ट नाही आहे. आज आम्ही तुला इथे कोण्या दुसऱ्या कारणामुळे बोलवलं आहे. मी ऐकलं आहे की तू कोणता तरी दुसरा व्यापार सुरू केला आहे, ते पासच्या जंगलात तुझा कोणता तरी नौटंकीचा व्यवसाय चालतो आणि ज्यातून तुला खूप चांगली आमदनी सुद्धा मिळते. तुम्ही एकदम खरं ऐकलं आहे महाराज, पण ती नौटंकी नाही, तो सिनेमा आहे. मी शहरातून चांगल्या चांगल्या सिनेमांचे क्लिप विकत घेऊन येतो आणि जंगलामध्ये प्राण्यांच्या मनोरंजनासाठी त्यांच्याकडून तिकीट घेऊन त्यांना मिती दाखवत राहतो. तुम्ही विश्वास नाही ठेवू शकणार महाराज, तो सिनेमा नाही, जादू आहे जादू. जो पण त्याला बघून घेतो ना, तो त्याचा दिवाना होऊन जातो. पण तुम्ही हे सर्व का विचारत आहे महाराज? कारण आम्हाला असं वाटतं की तू आपल्या जंगलात सुद्धा एक सिनेमा हॉल उघडावं, कारण प्राण्यांच्या करामुळे जंगलातली अर्थव्यवस्था चालवणं आता एकदम कठीण झालं आहे, खूपच जास्त. आपल्याला कराचे आणखी साधनं शोधावे लागतील. जर खरंच सिनेमा चालायला निघाला तर त्यापासून होणाऱ्या कराचा उपयोग आपण जंगलासाठी सुद्धा करू शकतो. महाराज, तुमचा उपाय तर खरंच खूप जास्तच चांगला आहे. तसं तर मी पण याआधी विचार केला होता की या जंगलामध्ये एक सिनेमा हॉल उघडून टाकू, पण तुम्ही नाही म्हटलं होतं, तर मग मी शहरी जंगलात आपला सिनेमा उघडला. हो बल्लू, मी थोडा चिंतेत होतो की या सर्वांचा जंगलावर वाईट परिणाम पडू नये, म्हणूनच आम्ही याआधी तुझा प्रस्ताव स्वीकारला नव्हता. पण आता मला असं वाटतं की काही ना काहीतरी तर करावंच लागेल. राजा शेरखानची आज्ञा मिळताच बल्लूने जंगलात मधोमध एक सुंदरशा जागेवर सिनेमा हॉल बनवण्याचे काम सुरू केले. काही दिवसातच सिनेमा हॉलचे काम पूर्ण झाले. पूर्ण सुंदरवन मध्ये जंगल सिनेमाचे मोठे मोठे पोस्टर लावायला सुरुवात झाली. अरे बघ बघ, आपल्या जंगलामध्ये सिनेमा हॉल उघडणार आहे आता. मी खूप जास्त ऐकलं आहे सिनेमा विषयी, माझ्याकडून तर आता वाट बघणं होतच नाहीये. एकदम बरोबर बोलला, कितीही तिकीट असो मी तर फर्स्ट डे फर्स्ट शोज बघायला जाणार. अशाच प्रकारचे जंगलातले सर्व पशु पक्षी पोस्टर बघून फार उत्साहित झाले होते. ठरलेल्या दिवशी व ठरलेल्या वेळी जंगल सिनेमाचे महाराजांच्या हस्ते शुभारंभ झाला.
आणि हॉल मध्ये पहिला सिनेमा लावला गेला शोले। सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी जनावरांची लांबच लांब रांगा लागली। सिनेमा हॉलची व्यवस्था सांभाळणे फार कठीण झाले होते। प्रत्येक जण पहिला शो मध्ये सिनेमा बघायला तयार होते। छोटी शेरखानला येऊन सर्वांना शांत करावे लागले। तुमच्या सगळ्यांच्या उत्साहाचा मी सम्मान करतो, पण या पद्धतीने तुम्ही कधी पण एकत्र अशा पद्धतीने सिनेमा नाही बघू शकणार। म्हणूनच तुम्ही सगळेजण तिकीट घ्या आणि एक एक करून मग सिनेमा बघा। महाराजांच्या बोलणे ऐकून गर्दी थोडी कमी झाली होती, परंतु सिनेमा हॉलच्या समोरच्या रांगा लांबतच चालल्या होत्या। बल्लू माकड रोज 4 शो लावत होता, तरीही हाऊसफुल होण्यामुळे कितीतरी पशु पक्षी सिनेमा न बघताच उदास वापस जात होते। पहिले फिल्म शोलेचा खुमार सर्वांच्या डोक्यात भरला होता। कोणाला धन्नो पसंत होती तर कोणी पसंतीचा दिवाना झाला होता। सिनेमा हॉल मध्ये लागलेला पुढचा शो सिंघम चेतर सर्वजण वेडे झाले होते। स्वतः महाराज शेरखानला सुद्धा ही फिल्म खूप आवडली होती। सिनेमा हॉल उघडून 6 महिने झाले होते। जंगल सिनेमा शेरखानच्या उमेदीपेक्षा कितीतरी पटीने चांगले काम करीत होता। राजकीय कोशामध्ये दिवस रात्र वाढ होत होती। जंगलातील डगमगलेली अर्थव्यवस्था पण आता सुरळीत झाली होती। खजान्यामध्ये धन्याचे भंडार असल्यामुळे राजा शेरखान जंगलातील नवीन नवीन विकास योजनांवर काम करीत होता। एक दिवस राजा शेरखानला जंगल भ्रमण करण्याची इच्छा झाली। शेरखान एकटाच जंगलात फिरण्यासाठी निघून गेला। जेव्हापासून सिनेमा हॉल उघडला होता, महाराजांना प्रजेला भेटण्यास व त्यांचे सुख दुःख जाणून घेण्यास वेळच मिळाला नव्हता। काही दूर गेल्यावर त्यांना जंगल विद्यालय दिसले। शेरखान जसे विद्यालयात गेले ते दंग झाले। वर्गात फक्त 2-3 विद्यार्थीच होते, बाकी सर्व वर्ग खालीच होते। व मास्टर तोडरमल हत्ती आपल्या खुर्चीत बसून झोपले होते। शेरखान हे बघून रागाने ओरडले, तर त्याचा आवाज ऐकून मास्टर तोडर खुर्चीतून खाली पडले। अरे माफ करा महाराज, मला ना थोडीशी झोप लागली होती। मास्टर टोडर, काय तुम्ही अशाच पद्धतीने मुलांना शिकवता? काय तुम्हाला माहिती नाही की हीच मुलं आपल्या जंगलाचं भविष्य आहे? महाराज, तुम्ही एकदम खरं बोलत आहे, पण जेव्हापासून हा सिनेमा हॉल उघडला आहे, मुलं शिकण्यासाठी शाळेतच येत नाहीये। सर्व पूर्ण दिवस सिनेमा हॉलच्या बाहेर लाईन मध्येच लागले असतात आणि आपल्या शाळेच्या फीज मध्ये ते तिकीट विकत घेऊन पिक्चर बघत असतात। इथपर्यंत तर आता हेडमास्टर साहेब पण स्कूल मध्ये येत नाही, आणि जेव्हा पण शाळेमध्ये येतात तर त्यांना सिनेमाचा अशा पद्धतीने चस्का लागला आहे की ते पूर्ण दिवस गाणेच म्हणत असतात आणि सिनेमातले डायलॉग ऐकवत राहतात। शेरखान हे बोलणे ऐकून फार काळजीत पडतो। थोडी दूर गेल्यावर जंगल हॉस्पिटलच्या बाहेर गर्दी दिसते। हैरान परेशान झालेला शेरखान हॉस्पिटलच्या मध्ये जातो। अरे काय गोष्ट आहे, तुम्ही लोकांनी अशा पद्धतीने गर्दी का केली आहे? महाराज, आता तुम्हाला काय सांगू, हॉस्पिटलचे डॉक्टर मिन्नू कोल्ह्याचे सकाळपासून काही पत्ता नाही आहे। नर्स म्हणाली की ते सिनेमा बघायला गेले आहे। एक तर पहिल्यापासून एवढ्या मोठ्या जंगलाचे एकच डॉक्टर आहे, ती पण दर दुसऱ्या दिवशी सिनेमा बघण्यासाठी सुट्टी घेते। आजारी पशु पक्षी किती दुःखात आहे, त्यांची त्याला काळजीच नाही आहे। शेरखानला हे ऐकून फार राग येतो। तुम्ही लोकांनी हे सर्व मला सांगितलं का नाही? महाराज, जंगलात ही चर्चा आहे की स्वतः महाराजांनीच हा सिनेमा बनवला आहे, त्यामुळे घाबरून तुमच्याकडे कोणीही तक्रार करायला येत नाही। एवढेच नव्हे तर तो चतुर कावळा, ज्याला तुम्ही पूर्ण सुंदरवन जंगलाच्या निगराणीचे काम दिले होते, तो पण हुड हुड दपंग दपंग करीत फिरत असतो आणि आम्हा सर्वांना धमकी देत असतो। सिनेमा हॉलमुळे जंगलात झालेल्या अव्यवस्थेमुळे शेरखानचे मन फार दुखी होते व तो लगेच जंगलात एक सभा बोलावतो। हे खरं आहे की मीच जंगलामध्ये सिनेमा हॉल उघडण्याची परमिशन दिली होती, पण मला हे अजिबात कल्पना नव्हती की तुम्ही सर्व लोक आपलं सर्व काम धंदे सोडून फक्त आणि फक्त सिनेमा मध्येच व्यस्त होऊन जाल, आणि अशाच पद्धतीने जर आजाराने मरणारी रुग्ण आणि खाली पडलेल्या शाळांच्या बदल्यात जर मला सिनेमा हॉल चालवायचा आहे तर आम्हाला असा सिनेमा अजिबात नको आहे। मी आजच सिनेमा हॉल बंद करण्याचा हुक्म देतो आहे। महाराजांचे बोलणे ऐकून सर्व पशु पक्ष्यांना त्यांची चूक कळते व ते सर्व महाराजांची माफी मागतात।
आम्हाला माफ करा महाराज, आतापासून आम्ही कामाच्या वेळी फक्त कामच करत जाऊ आणि फ्री असेल तेव्हाच आम्ही सिनेमा बघत जाऊ. अतिरेक कोणत्याही गोष्टीचा वाईटच असतो. सिनेमा फक्त मनोरंजनासाठीच असतो. जर त्यालाच तुम्ही आपलं जीवन बनवून टाकाल तर हे जग कसं चालणार? तुम्हा सर्वांना तुमच्या चुकीची जाणीव झाली म्हणूनच सिनेमा बंद करण्याचा मी आपला स्वतःचा आदेश मागे घेतो आहे. आतापासून दिवसात फक्त दोनच शो चालणार आहे आणि ते पण सायंकाळी. दुपारच्या वेळी सर्व पशुपक्षी आपापलं काम करतील. शेरखानचे बोलणे ऐकून सर्व जंगलातील प्राणी आनंदाने नाचू लागतात. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.